शिवसकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आणि या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांमधला एक किल्ला म्हणजे मोहंदर किल्ला. मोहंदर किल्ल्याकडे आता आपण जात आहोत. मोहंदर किल्ला तसा तो दुर्लक्षित किल्ला आहे. या किल्ल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ते तुम्ही आता समोर बघू शकता. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 1300 मीटर उंचावरती आहे. तसेच या किल्ल्याचे मूळ नाव शिडका असून पायथ्याला मोहंदरी नावाचे गाव आहे, त्याच्यामुळे या गावाला याच किल्ल्याला याच गावाचे नाव पडले म्हणजे मोहंदर किल्ला. महाराजांच्या काळात या किल्ला शेजारचा जो किल्ला आहे अहिबंदगड याला खूप महत्त्व होते. मोहंदर किल्ल्याच्या माथ्यावरून जर बघितलं तर अहिबंदगड खूप जवळ वाटतो, त्यामुळे अहिबंदगडाच्या संरक्षणासाठी मोहंदर किल्ल्याचा वापर केला जात असे. 1670 साली महाराजांनी अहिबंद किल्ला जिंकून घेतला, त्याचवेळेस हा मोहंदर किल्लाही स्वराज्यात दाखल झाला असेल. हा किल्ला लांबीला मोठा असला तरी रुंदीला थोडा आहे, त्यामुळे एका तासात पूर्ण किल्ला पाहून होतो. मित्रांनो, आता समोर तुम्ही जे बघताय ना ते नेडे आहे, याला नेडे म्हणतात. ज्यांना हे नेडे पाहिजे आहे त्यांनी पायवाटेने नेड्याजवळ यावे. 12 फूट दगडातील खाचा आहेत आणि त्या खाचांचा आधार घेऊन तो टप्पा तुम्हाला चढायचा आहे. नंतर याच नेड्याच्या दुसऱ्या बाजूला लागूनच मोहंदर किल्ल्याचा रस्ता आहे. मी आता समोर बघू शकतो, हे माझे 2 मित्र याच खाचांचा आधार घेऊन वरती चालले आहेत. आता आम्ही सर्वजण वरती आलो आहे त्या नेड्यामध्ये, तर विश्रांती घेतो आहे. ते एक दंतकथा आहे मित्रांनो, ती म्हणजे अशी की या नेड्याविषयी कळवण दिंडोरी या परिसरात एक महिषासूर नावाचा राक्षस होता. त्याने या परिसरात खूप धुमाकूळ घातला होता. त्या महिषासुराला त्यावेळी देवीने मारले, पण ज्यावेळी मारले त्यावेळी त्या मारण्याचा वेग इतका तीव्र होता की तो महिषासूर या डोंगराच्या या नेड्यामधून म्हणजे या डोंगराला येऊन आदळला आणि ही खिंडार पडली. तीच खिंडार म्हणजे ही मोहंदर किल्ल्याच्या खालची नेडे होय. मित्रांनो, आता आपण किल्ल्याकडे चाललो आहे. नेड्याच्या विरुद्ध साईडला आता आपण उतरलो आहे आणि डोंगराच्या पोटाने आता आपण किल्ल्यावर चाललो आहे. समोर जे तुम्हाला दिसते की पूर्णपणे तटबंदी बांधलेली पूर्ण किल्ल्याला, समोर तुम्ही बघू शकता आमच्या मित्राची गुंफी आहे, तिथं अशी भिंत दिसते आपल्याला बांधलेली, ती एक तटबंदी आहे. हे कोरडे पडलेले पाण्याचे टाक समोर दिसत आहेत. तसेच अजून 2 पाण्याचे टाक. आमचा जो वाटड्या होता तो आम्हाला इथे या टाक्यामध्ये जिथे पाणी येतं त्या पाणी येण्याचा रस्ता पण दाखवत होता की या ठिकाणून पाणी झिरपतं आणि या टाक्यांमध्ये जमा होतं. तुम्ही बघू शकता आम्हाला तो रस्ता दाखवत होता की इथून हे पाणी येतं आणि या 2 टाक्यांमध्ये ते साचतं. मित्रांनो, आता समोर तुम्हाला दिसतंय ते या किल्ल्याचे जे किल्लेदार होते त्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. आजही तो पाया बऱ्यापैकी दिसतो आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. आता किल्ला पूर्णपणे निस्त नाबूद झालेला आहे. तो जो वाडा होता तो निस्त नाबूद झालेला आहे, पण त्याचे अवशेष आजही अवेलेबल आहेत, बघू शकता तुम्ही. त्याचे जे खालचे जे चौराशी म्हणू शकतो आपण पाया म्हणू, तो पाया आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतो. मित्रांनो, आता समोर तुम्हाला जे दिसतंय धुक्यामध्ये मार्कंडेश्वराचं मंदिर, आई भवानी सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि स्थळासमोर दिसतोय तो अहिबंद किल्ला आता समोर. आणि हा जो परिसर दिसतोय आता आहे मोहंदरी किल्ल्याला लागून जी खिंड आहे ती नेडे वगैरे सर्व दिसतो. आणि आता हे पाण्याचे टाक, एकाच ठिकाणी हे 3 पाण्याचे टाक आहेत, त्यांच्यामध्ये 3 मध्ये आत्ता पाणी आहे भरलेलं.
मित्रांनो, आता मी तुम्हाला जे दाखवतोय ना की इथे मध्ये वाडे होती आणि त्या वाड्यांना इथं तटबंदी होती, जसं आपण आज वॉल कंपाऊंड करतो तशा प्रकारची तटबंदी होती इथे या पूर्ण गडाला चारही बाजूंनी। ती तटबंदी मी तुम्हाला आता बोटाने दाखवली, हे समोर पाण्याची टाक, त्या तटबंदीच्या मध्ये हे पाण्याची टाक आणि त्या पाण्याच्या टाका शेजारी समोर तुम्हाला दिसतील की किल्लेदाराच्या किल्ल्याच्या वाड्याचे अवशेष। आपण किल्ल्याच्या पश्चिमेस गेलं ना, जिकडे नेडा आहे तिकडे, तर तिथेच रस्त्यावरती आपल्याला एक पूर्णपणे चौकणी शेवाळाने भरलेलं असं पाण्याचं टाक दिसतं, ते हे पाण्याचं टाक। आता आम्ही त्या नेड्याच्या वरती म्हणजे किल्ल्याच्या पश्चिम बाजूस जे नेडा आहे तिथे आम्ही भगवा पताका, आपल्या यूट्यूब चॅनलची जी निशाणी भगवी पताका, ही उभी करण्याची तयारी करत आहोत। आणि आता आम्ही त्या नेड्यामध्ये उतरलो, म्हणजे नेड्याच्या वरती उतरलो, दरीमध्ये उतरलो आणि तिथं आता डॉक्टर संदीप आहे ही आपली भगवी पताका उभी करताना स्वराज्याचं निशाण भगवा झेंडा लावून आता आम्ही वरती परत किल्ल्यावरती किल्ल्याच्या गडमाथ्यावरती येण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि मोहंदरी किल्ल्यावरून दिसणारा कळवण तालुका, नयनरम्य असं वातावरण खाली तुम्हाला दिसले असेल आता भगवी पताका दिमागात फडकत असताना, तुम्ही किती सुंदर असा नजारा दिसतोय वरून। आणि त्याच किल्ल्यावरून मोहंदरी किल्ल्यावरून समोरच्या डोंगरावरती अजून चार पाण्याचे टाक आहेत, ते पण दिसत आहे आपल्याला। आणि त्या किल्ल्यावरती दोन मुलं बसलेले आहेत आपल्या साईंनी, ते पण दिसत आहे तुम्हाला समोर पताका दिमागात फडकत असताना। आणि आता आपण परतीच्या मार्गावरती, आता आपण किल्ल्यावरून खाली उतरणार घराकडे मार्गस्थ होणार। आता आम्ही मोहंदर किल्ला हा संपूर्ण बघून एक तास वरती टाइम स्पेंड करून किंवा वेळ घालून पूर्ण किल्ला सखोल बघून आता आम्ही परतीच्या मार्गावरती म्हणजे किल्ला उतरत आहोत। या किल्ल्याचं वैशिष्ट्य एक ना की आपण चढतो नेड्याकडनं, नेडा क्रॉस करून किल्ल्यावर जातो आणि दुसऱ्या साईडने दुसऱ्या रस्त्याने आपण किल्ल्याच्या खाली उतरतो। मित्रांनो, आता आपण अर्धा गड उतरून खाली आलोय। मी तुम्हाला या अर्ध्या गडावरून दाखवतो की संपूर्ण जो परिसर आहे समोर तुम्हाला त्या नेडा दिसला असेल, हे नेडे संपूर्ण परिसर मी तुम्हाला चारही बाजूने दाखवणार आहे। आहिवंतगड समोर दिसतोय, सप्तशृंगीगड दिसतोय, मार्कंड्यागड दिसतोय आणि संपूर्ण कळवण तालुक्याचा जो एरिया आहे नांदुरी वगैरे हा संपूर्ण परिसर। मित्रांनो, पुढच्या वेळी नवीन ठिकाणी नवीन किल्ल्यावर नवीन मित्रांसोबत। जय शिवराय।